यहेजकेल अध्याय 42। तेव्हा त्याने मला उत्तरेकडच्या रस्त्याने बाहेरच्या अंगणात नेले आणि ती सोडलेली जागा व उत्तरेकडील इमारत या समोरील खोल्या असलेल्या इमारतीत नेले। तिचा दरवाजा उत्तराभिमुख असून तिची लांबी 100 हात व रुंदी 50 हात होती। आतील 20 हाताच्या अंगणासमोर व बाहेरील अंगणाच्या फरसबंदी समोर तिसऱ्या मजल्याला समोरासमोर सज्जे होते। खोल्यांसमोर 10 हात रुंद व 100 हात लांब अशी एक वाट होती। त्यांचे दरवाजे उत्तराभिमुख होते। वरच्या मजल्याची जागा सज्जात गुंतली होती, म्हणून तेथल्या खोल्या खालच्या व मधल्या मजल्यांवरील खोल्यांच्या मानाने लहान होत्या, कारण त्या खोल्यांचे 3 मजले होते। अंगणातल्या प्रमाणे त्यास खांब नव्हते, म्हणून खालच्या व मधल्या मजल्यांच्या जागेपेक्षा वरली जागा संकुचित होती आणि त्या खोल्यांशी समांतर अशी खोल्यांसमोरील बाहेरच्या अंगणाकडे गेलेली एक भिंत होती। तिची लांबी 50 हात होती, कारण बाहेरील अंगणाच्या खोल्यांची एकंदर लांबी 50 हात होती आणि पहा, गाभाऱ्यापुढे ती 100 हात होती। या खोल्यांच्या खाली पूर्वेस प्रवेशद्वार होते। त्यातून बाहेरच्या अंगणातून येणारे त्या खोल्यात जात असत। दक्षिणेकडील अंगणाच्या लांबीकडील भिंतीला लागून त्या सोडलेल्या जागेसमोर व इमारतीसमोर खोल्या होत्या। उत्तरेकडील खोल्यांसमोर जसा रस्ता होता तसा त्याच्या समोरही रस्ता होता। त्यांची लांबी रुंदी त्यांच्या बाहेर जाण्याच्या सर्व वाटा व त्यांची एकंदर व्यवस्था त्यांच्याप्रमाणेच होती। त्यांच्या दरवाजांप्रमाणे दक्षिणाभिमुख असलेल्या खोल्यांचे दरवाजे होते। रहदारीच्या रस्त्याच्या तोंडाजवळ म्हणजे उजव्या भिंतीकडील वाटेवर एक द्वार होते। त्यातून पूर्वेकडे येणारे लोक प्रवेश करीत। तो मला म्हणाला, सोडलेल्या जागेसमोरील उत्तरेकडल्या खोल्या व दक्षिणेकडल्या खोल्या पवित्र असून त्यात परमेश्वरासमोर जाणारे याजक यांनी परमपवित्र पदार्थांचे सेवन करावे। तेथे त्यांनी अन्नबली, पापबली, दोषबली वगैरे परमपवित्र पदार्थ ठेवावे, कारण ते स्थान पवित्र आहे। याजक आत गेल्यावर पवित्र स्थानातून बाहेरच्या अंगणात त्यांनी तसेच जाऊ नये, तर सेवेच्या वेळची आपली वस्त्रे त्यांनी त्या खोल्यात ठेवावीत, कारण ती पवित्र आहेत। मग त्यांनी दुसरी वस्त्रे घालून सार्वजनिक स्थानी जावे। त्याने मंदिराचे आतले माप घेण्याचे संपविले तेव्हा त्याने पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराने मला बाहेर नेले व ते बाहेरून चोहो बाजूनी मापिले। त्याने मापावयाच्या काठीने पूर्व भाग एकंदर 500 हात मापिला। त्याने मापावयाच्या काठीने उत्तर भाग एकंदर 500 हात मापिला। तसाच मापावयाच्या काठीने दक्षिण भाग एकंदर 500 हात मापिला।
त्याने पश्चिमेकडे वळून मापावयाच्या काठीने तो भाग एकंदर 500 हात मापिला. त्याने ते चारी बाजूंनी मापिले. पवित्र स्थळे व सामान्य स्थळे एकमेकांपासून वेगळी ठेवण्यासाठी त्याला सभोवार एक भिंत होती. तिची लांबी 500 हात व रुंदी 500 हात होती.